तर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत आणि शिवव्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी याबाबत काय माहिती दिली आहे ती पाहूयात. इतिहास आपण जगापुढं न्यायचा आहे तर तो चांगल्या पद्धतीनं नेला पाहिजे. असे जर आपण कायम वाद करत राहिलो, वाद 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 वाद, तर इतिहास पुढं नेण्यासाठी ही खूप अडचणीची गोष्ट ठरेल. आणि आपल्यातल्या आपल्यातच भांडून, जसं म्हणतं आपण की मराठ्यांना शत्रूची गरज लागत नाही, एकमेकातच भांडत असत इतिहासातलं, मराठा म्हणजे व्यापक अर्थानं म्हणतं, तसं होऊ नये. आणि राजकारण्यांनी अभ्यास करून एखाद्या विषयावर इतिहासातल्या बोलायचं असेल, जर एवढा संवेदनशील विषय आता महाराष्ट्रात झाला असेल, तर ते अभ्यास करून त्यांनी व्यक्त व्हावं, पुरावे असल्याशिवाय बोलू नयेत असं माझं मत आहे. खरं म्हणजे औरंगजेब क्रूरतेचं प्रतीक म्हटलं तर वावगं ठरू नये. कितीतरी उदाहरण देता येतील की त्याच्या क्रूर सख्या भावाला दाराशुकोला ठार मारणारा, स्वतःच्या वडिलांची हालहाल करून ठार करणारा, शिखांचे धर्मगुरू तेग बहादुरांची हत्या करणारा, मला वाटतं क्रूरतेचंच प्रतीक आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.